नमस्कार मित्रांनो, मी पुन्हा एकदा या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, आपणास माहितीच आहे की मागच्याच आठवड्यामध्ये महाविद्यालयाने सर्टिफिकेट कोर्सेस संदर्भात एक स्पेशल ड्राईव्ह चालू केलेला आहे आणि या स्पेशल ड्राईव्ह अंतर्गत विद्यार्थ्यांचे ॲडमिशन्स केले जात आहेत. सुरुवातीलाच मी हा स्पेशल ड्राईव्ह काय आहे हे आपणास समजावून सांगतो. जे विद्यार्थी सध्या महाविद्यालयामध्ये शिकत आहेत आणि या विद्यार्थ्यांना सर्टिफिकेट कोर्सेस करणं आवश्यक आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी हा स्पेशल ड्राईव्ह आपण सर्टिफिकेट कोर्सेसचा घेत आहोत. आणि या स्पेशल ड्राईव्ह अंतर्गत ज्या विद्यार्थ्यांचे सर्टिफिकेट कोर्सेस कंप्लीट झालेले नाहीत अशा विद्यार्थ्यांना आपण ते सर्टिफिकेट कोर्सेस करण्याची शेवटची संधी देत आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आपणास माहितीच आहे की आपलं महाविद्यालय हे एक ॲटोनॉमस महाविद्यालय आहे, ज्याला आपण मराठीमध्ये स्वायत्त महाविद्यालय असं म्हणतो. स्वायत्त महाविद्यालय म्हणजे असं महाविद्यालय ज्या महाविद्यालयाला स्वतःचा सिलॅबस स्वतः ठरवण्याचा, तसेच परीक्षा घेण्याचा आणि डिग्री देण्याचा सुद्धा अधिकार असतो. तर याच अनुषंगाने आपल्या महाविद्यालयाने आपल्या विषयाच्या डिग्रीसोबतच विद्यार्थ्यांना वेगवेगळे सर्टिफिकेट कोर्सेस दिलेले आहेत आणि हे सर्टिफिकेट कोर्सेस करणे आपणा सर्वांना बंधनकारक आहे. जर आपण सर्टिफिकेट कोर्सेस केले नाहीत तर आपल्याला डिग्री मिळू शकत नाही, अशा प्रकारचा किंवा या संदर्भातला एक व्हिडिओ मी आपल्यासोबत मागच शेअर केला होता. आणि त्या अनुषंगाने मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगू इच्छितो की आज जो मी हा व्हिडिओ बनवत आहे तो आहे सर्टिफिकेट कोर्सेसच्या स्पेशल ड्राईव्ह अंतर्गत लेक्चर संदर्भातील. सर्टिफिकेट कोर्सेसला आपण ॲडमिशन घेतलेलंच असेल आणि स्पेशल ड्राईव्ह अंतर्गतसुद्धा आपण ॲडमिशन घेतलेलंच असेल, तर या संदर्भातील जे काही लेक्चर्स आहेत सर्टिफिकेट कोर्सेसचे स्पेशल ड्राईव्ह अंतर्गत, अशा विद्यार्थ्यांचे लेक्चर्स कधी सुरू होणार किंवा ते सर्टिफिकेट कोर्सेस कधी सुरू होणार आणि तुमचे सर्टिफिकेट कोर्सेस राहिलेले कधी कंप्लीट होणार, या संदर्भातील हा अत्यंत महत्त्वाचा असा व्हिडिओ आहे. माझी सर्वांना विनंती आहे की हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघावा आणि या सर्टिफिकेट या व्हिडिओमध्ये दिलेल्या सर्व सूचना तुम्ही त्या अवलंबाव्यात आणि त्याप्रमाणे तुम्ही तुमचे सर्टिफिकेट कोर्सेसचे लेक्चर्स करावेत. तर विद्यार्थी मित्रांनो, हा जो व्हिडिओ आहे तो आहे सर्टिफिकेट कोर्सेस स्पेशल ड्राईव्हच्या लेक्चर्सच्या संदर्भात. तर व्हिडिओ सुरू करण्याअगोदर जर आपण या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच व्हिडिओ चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन प्रेस करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. तर विद्यार्थी मित्रांनो, सुरू करूयात हा व्हिडिओ. खरं तर हा व्हिडिओ मी जो बनवत आहे त्या व्हिडिओमध्ये आपणास बघायचं आहे की ज्या विद्यार्थ्यांसाठी हा स्पेशल ड्राईव्ह सुरू केला होता ते विद्यार्थी आहेत TYBA, TYBCOM, TYBSC, त्यानंतर TYBSC कम्प्युटर सायन्स, अशा प्रकारच्या विद्यार्थ्यांसाठी हा स्पेशल ड्राईव्ह राबवण्यात येत आहे. तुमच्या मनामध्ये एक शंका असू शकते की हा स्पेशल ड्राईव्ह का राबवण्यात येत आहे. खरं तर हा स्पेशल ड्राईव्ह राबवण्यामागचं कारण आहे की आपण सर्वजण सध्या TYच्या वर्गामध्ये आहात आणि आपलं TYची डिग्री किंवा TY कंप्लीट होण्यासाठी फक्त 4 महिने बाकी आहेत, जसं की जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल. तर या 4 महिन्यामध्ये आपणास जे काही सर्टिफिकेट कोर्सेस करणे बाकी आहे ते सर्टिफिकेट कोर्सेस करणे आपणास गरजेचं आहे. जर TYमध्ये शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांनी एकही सर्टिफिकेट कोर्स कंप्लीट केला नसेल आत्तापर्यंत तर त्याला हे 6 सर्टिफिकेट कोर्सेस करणं गरजेचं आहे. तर सर्व विद्यार्थी मित्रांना माझी विनंती आहे, जर आपण अजूनही सर्टिफिकेट कोर्सेसला ॲडमिशन घेतलं नसेल, जरी तुम्ही सर्टिफिकेट कोर्सेस कंप्लीट केले असतील, तर तुम्हाला एक काम करायचं आहे. तुम्हाला एक गोष्ट शोधून काढायची आहे की तुम्ही आत्तापर्यंत किती सर्टिफिकेट कोर्सेस कंप्लीट केलेले आहेत. फॉर एक्झाम्पल, तुम्ही आत्तापर्यंत 5 केले असतील आणि 1 राहिला असेल तर ठीक आहे, तुम्ही येणाऱ्या 4 महिन्यामध्ये 1 कंप्लीट करू शकता. जर तुमची परिस्थिती असे असेल तुम्ही एकही सर्टिफिकेट कोर्सेस कंप्लीट केला नसेल तर तुम्हाला या 4 महिन्यामध्ये 6 सर्टिफिकेट कोर्सेस करणं गरजेचं आहे. जर तुम्ही 3 केले असतील तर 3 करणं गरजेचं आहे. समजा 2 केले असतील तर 4 करणं गरजेचं आहे. समजा तुम्ही 1 केला असेल तर 5 करणं गरजेचं आहे. तर तुम्हाला एक काम करणं गरजेचं आहे की ते काम असं की तुमच्या सर्टिफिकेट कोर्सेसची संख्या तुम्हाला माहिती आहे कारण ते कोर्सेस तुम्ही केलेले आहेत आणि त्या अनुषंगाने तुम्हाला बघायचं आहे की किती सर्टिफिकेट कोर्सेस तुमचे बाकी आहेत आणि तेवढ्या बाकी असणाऱ्या सर्टिफिकेट कोर्सेससाठी तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं आहे. हे ॲडमिशन साधारणपणे तुम्हाला 4 डिसेंबर 2021 ते 11 डिसेंबर 2021 म्हणजे उद्यापर्यंत घ्यायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेस तुमची ॲडमिशनची प्रोसेस कंप्लीट होईल त्यानंतर दिनांक 13 डिसेंबर 2021 पासून सर्टिफिकेट कोर्सेसचे
लेक्चर सुरू होतील. एकदा का तुम्ही ॲडमिशन घेतलं की 13 डिसेंबर 2021 पासून तुमच्या या सर्टिफिकेट कोर्सेसचे लेक्चर सुरू होतील. जे काही ज्या काही सर्टिफिकेट कोर्सेसला तुम्ही ॲडमिशन घेतलेलं आहे त्या सर्टिफिकेट कोर्सेसचे टीचर्स तुम्ही दिलेल्या ईमेल आय डीवरती मेसेज करून किंवा मोबाईल नंबरवरती मेसेज करून त्या त्या सर्टिफिकेट कोर्सेसचे ग्रुप बनवले जातील. त्या त्या ग्रुपला तुम्हाला ॲड व्हायचं आहे आणि तुमचे सर्टिफिकेट कोर्सेस कंप्लीट करायचे आहेत. तर सर्टिफिकेट कोर्सेस कधी सुरू होणार आहेत? 13 डिसेंबर 2021 पासून, लक्षात ठेवा. आणि त्यानंतर येणाऱ्या कालावधीमध्ये तुमचे जे काही सर्टिफिकेट कोर्सेस बाकी आहेत ते तुम्हाला कंप्लीट करायचे आहेत. तुम्हाला प्रत्येक सर्टिफिकेट कोर्सेसचे लेक्चर्स अटेंड करायचे आहेत. आणि त्यानंतर ज्यावेळेस तुमचे 6 सर्टिफिकेट कोर्सेस कंप्लीट होतील त्यावेळेस तुम्ही तुमची डिग्री घेण्यास एलिजिबल असाल. तर विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून मी एक अत्यंत महत्त्वाचा संदेश आपणास देऊ इच्छितो. जर आपणास ऑटोनॉमस महाविद्यालयाची डिग्री हवी असेल तर तुम्हाला तुमच्या FY/SY/TY अभ्यासक्रमाव्यतिरिक्त तुम्हाला हे सर्टिफिकेट 6 सर्टिफिकेट कोर्सेस करणं गरजेचं आहे. तर तुम्ही BA असाल तर 5, BSc असाल तर 3 सर्टिफिकेट कोर्सेस करणं अत्यंत गरजेचं आहे. जर तुम्ही ते नाही केलेत तर तुम्हाला तुमची डिग्री मिळणार नाही. विनाकारण तुमची डिग्री होल्ड केली जाईल आणि जोपर्यंत तुम्ही सर्टिफिकेट कोर्सेस कंप्लीट करणार नाही तोपर्यंत तुम्हाला ही डिग्री दिली जाणार नाही. तर या व्हिडिओच्या माध्यमातून मला एक महत्त्वाचा मेसेज द्यायचा होता, तो म्हणजे जे काही सर्टिफिकेट कोर्सेस तुम्ही ॲडमिशन घेतलेले आहेत स्पेशल ड्राईव्ह अंतर्गत, त्या स्पेशल ड्राईव्ह सर्टिफिकेट कोर्सेसचे लेक्चर्स 13 डिसेंबर 2021 पासून सुरू होतील याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी. हाच एक मेसेज मला आपणा सर्वांना द्यायचा होता, म्हणून मी हा व्हिडिओ बनवलेला आहे. मला आशा आहे की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओबद्दल कमेंट करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. तसेच जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, हे चॅनल आवडला असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच तिथं दिसणारा बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून अशा प्रकारच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला आपोआप मिळत राहतील. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. येणाऱ्या व्हिडिओमध्ये आणखी काही तर नवीन माहिती घेऊन आपण भेटूयात. तोपर्यंत धन्यवाद. सी यू.